नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत। अधिकारी त्याचबरोबर व्यवस्थापक पदांसाठी या ठिकाणी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्याबाबत आपण या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। वेतन तुम्हाला 30,000 ते 60,000 या स्केलमध्ये या ठिकाणी मिळत आहे, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही यासाठी एक्झाम देऊ शकाल। डिटेलमध्ये आपण या ठिकाणी या भरतीबाबतच अधिक माहिती घेणार आहोत। त्याबद्दल मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या ठिकाणी करत असतो, तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा। तर बघा मित्रांनो, जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे, सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अर्थात सेंट्रल बँकच्या अंडर येणार हे त्यांचं डिपार्टमेंट आहे फायनान्स, यांच्यामार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे। होम फायनान्स लिमिटेड या सबसिडरीसाठी या ठिकाणी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये सांगितलेलं तिने रिक्रुटमेंट इन सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड 2022-23 साठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। आपण पदांची माहिती घ्या, कोणकोणती पदे आहेत आणि त्या पदांसाठी तुम्हाला सॅलरी कशाप्रकारे मिळणार आहे। तर बघा, रिझर्वेशन अर्थात वॅकन्सी डिटेल्स यांनी माहिती या ठिकाणी दिलेली आहे। ज्युनियर मॅनेजर व्यवस्थापक कनिष्ठ व्यवस्थापकच्या 7 जागा टोटल भरल्या जाणार आहेत, ज्याचे 2 UR EWE एक OBC 2 आणि SC 2 रिझर्व आहेत। सिनियर ऑफिसर याचे टोटल 16 जागा आहेत, महत्वाचं पद आहे, ज्यापैकी 5 जागा या ठिकाणी UR माफ करा 3 जागा, त्यानंतर OBC 1 SC 1 सब टोटल 11 जागा आहे। बॅकलॉग वॅकन्सी सुद्धा त्याने या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेल्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा SC 2 जागा या ठिकाणी भरल्या जातील, OBC 7 जागा, तर ST 2 जागा रिझर्व आहेत। टोटल तुम्ही जागांची माहिती या ठिकाणी फक्त चेक करत राहा। ऑफिसर पदाच्या ऑफिसरमध्ये बॅकलॉगचे 13 जागा आहेत, तर टोटल या ठिकाणी फ्रेशरच्या 9 अशा टोटल 22 जागांसाठी भरती होत आहे। अगेन त्यांनी कॅटेगरीवाईज विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे, ते तुम्ही चेक करू शकता। टोटल या ठिकाणी 45 जागांसाठी ही भरती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता 3 वेगवेगळे पदे आहेत मित्रांनो, त्या तिन्ही पदांसाठी तुम्हाला वेगवेगळं क्वालिफिकेशन मागितलं आहे आणि क्वालिफिकेशननुसार तुमची या ठिकाणी सॅलरी डिसाईड होत आहे। ऑफिसर पदासाठी जर तुम्ही बघितला, ज्याच्या टोटल 22 जागा आहेत, त्यासाठी मिनिमम सॅलरी ऑफ ₹3 लाख पर एनम तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। 3 लाख रुपये पर एनम तुम्हाला मिनिमम कमीत कमी सॅलरी या ठिकाणी मिळणार आहे। सिनियर ऑफिसर पदासाठी मिनिमम सॅलरी ऑफ 4 लाख 4 लाख पर एनम आणि ज्युनियर मॅनेजरसाठी कमीत कमी 5 लाख रुपये तुम्हाला सॅलरी या ठिकाणी मिळत आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला इन ॲडिशन मेडिकल इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, परफॉर्मन्स इन्सेंटिव्ह, लिव्ह इनकॅशमेंट, रिटायरमेंट बेनिफिट सुद्धा या ठिकाणी ॲज पर कंपनी रूल मिळत आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही। अर्थात सॅलरी तुमची ही चांगली या ठिकाणी राहणार आहे। आता या पदांसाठी आपण क्वालिफिकेशन बघूया काय लागणार आहे। लक्षात घ्या, 3 वेगवेगळी पदे आहेत या ठिकाणी जी भरली जात आहेत। क्वालिफिकेशन आपण बघूया, ऑफिसर टोटल 22 जागांसाठी, एज लिमिट या ठिकाणी मी तुम्हाला ओपनसाठी सांगत आहे जे 21 ते 30 वर्ष आहे, यामध्ये रिलॅक्सेशन कशा प्रकारे आहे याबाबत ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता, ग्रॅज्युएशन कोणत्या विषयामध्ये असेल तरी चालेल आणि बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर क्वालिफिकेशन नंतरचा तुमचा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी हाउसिंग फायनान्स कंपनी, NBFC मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून किंवा इंटर्नशिप पिरियड म्हणून तुम्हाला NBFC मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून किंवा हाउसिंग फायनान्स कंपनी मधला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे। या ठिकाणी त्यांनी हे सांगितलं की मॅनेजमेंट ट्रेनिंग किंवा इंटर्नशिप पिरियड विल नॉट बी कन्सिडर एज काउंट ऑफ एक्सपिरियन्स, हा एक्सपिरियन्स ग्राह्य धरला जाणार नाही। प्रॉपर तुम्हाला 1 वर्षाचा एकतर हाउसिंग कंपनी मधला किंवा NBFC मधला एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे या पदासाठी अर्ज करण्यासाठी। सिनियर ऑफिसरच्या 16 जागा आहेत, अगेन 21 ते 30 वर्ष या ठिकाणी एज लिमिट ओपनसाठी राहील। सेमच क्वालिफिकेशन आहे मित्रांनो, एज्युकेशन क्वालिफिकेशन ज्यामध्ये ग्रॅज्युएशन कोणत्याही विषयाचं असेल तरी चालेल आणि बेसिक कॉम्प्युटरचं नॉलेज असणे आवश्यक आहे। या ठिकाणी मात्र मिनिमम 2 वर्ष एक्सपिरियन्स त्यांनी या ठिकाणी मागितला आहे हाउसिंग कंपनी किंवा NBFC मधला। आणि ज्युनियर मॅनेजरच्या 7 जागांसाठी अगेन सेमच एज लिमिट आहे, 21 ते 30 वर्ष ओपनसाठी, ग्रॅज्युएशन आणि तुमच्याकडे बेसिक कॉम्प्युटरचं नॉलेज असणे आवश्यक आहे आणि या ठिकाणी मात्र 3 वर्ष एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे हाउसिंग फायनान्स कंपनी मधला अर्ज करण्यासाठी। एज लिमिट तुम्हाला जी कॅल्क्युलेट करायचं किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन किंवा वर्क एक्सपिरियन्स तो तुम्हाला 30/6/2022 पर्यंत कॅल्क्युलेट करायचा, त्या क्रायटेरिया इलिजिबिलिटी क्रायटेरिया त्या दिवशी तुमचा फिक्स त्या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता,
जे एज लिमिट आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच डेटला कॅल्क्युलेट करायचं आहे. मी पदांची माहिती आणि तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी सांगितलं आहे. एज लिमिट जे होतं ते ओपनसाठी आहे, त्यामध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन कशाप्रकारे मिळत आहे बघा. तर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे, अदर बॅकवर्ड क्लासला 3 वर्ष आणि फिजिकल हँडिकॅप 10 वर्ष एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे. हे एज रिलॅक्सेशन तुम्हाला जर तुम्ही कॅटेगरीमध्ये स्पेसिफिक असाल तर लागू या ठिकाणी होणार आहे, जे तुम्हाला कॅल्क्युलेट करून या ठिकाणी अप्पर एज लिमिट तुमचं कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर बघा, यासाठी मित्रांनो अर्ज करण्यानंतर तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे होईल. सिलेक्शन जे असणार आहे, पहिले तर तुमची ऑनलाईन टेस्ट होईल जी IBPS मार्फत या ठिकाणी घेतली जाईल, त्यामुळे टेस्टबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, ट्रान्सपरन्सी चांगली राहणार आहे. IBPS मार्फत ही एक्झाम होईल. त्यानंतर एकतर इंटरव्ह्यू किंवा तुमचं जे काही GDA असणार आहे ग्रुप डिस्कशन, ते त्या ठिकाणी पार पाडलं जाईल. ऑनलाईन टेस्टमध्ये टोटल 4 सब्जेक्ट आहेत किंवा 4 टेस्ट असतील, ज्यामध्ये रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटी ऍप्टिट्यूड आणि जनरल इकॉनॉमिक किंवा बँकिंग अवेअरनेस याबाबतचे 200 क्वेश्चन विचारले जातील 200 मार्कांसाठी. टोटल 120 मिनिटांचा टाइम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, तर 2 आवर्सचा टाइम तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. 2 आवर्समध्ये तुम्हाला ही टेस्ट द्यावी लागणार आहे. टेस्टचं मीडियम इंग्लिश आणि हिंदी राहणार आहे, अर्थात इंग्लिशचा पेपर मात्र फक्त इंग्लिश मीडियममधून राहील, इतर तिन्ही पेपर इंग्लिश आणि हिंदी मीडियममध्ये तुम्हाला देता येणार आहेत. आता यासाठी सिलेक्शन जे एक्झामिनेशन सेंटर्स आहेत ते कुठे कुठे आहेत बघा, तर बेंगलोर, भोपाळ, दिल्ली आणि मुंबई. महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी ही तुम्ही एक्झाम देऊ शकता, त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातील कॅन्डिडेटसाठी चांगली संधी या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. तुम्हाला ॲडवाइस टू गिव्ह देअर प्रेफरन्स ऑफ ऑनलाईन टेस्ट, तुम्ही ऑनलाईन अप्लाय करताना तो तुम्हाला प्रेफरन्स त्या ठिकाणी द्यायचे आहेत. आता यासाठी अर्ज फी बघा, जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल SC ST OBC तर तुम्हाला 300 रुपये फॉर्म फी नॉन रिफंडेबल भरावी लागणार आहे. जनरल कॅटेगरीला 1000 रुपये फॉर्म फी या ठिकाणी ही भरावी लागणार आहे अर्ज करण्यासाठी. यानंतर तुमची एक्झाम जी असणार आहे त्याबाबतच्या टेंटेटिव्ह डेट्स वगैरे त्यांनी माहिती नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे, सिलेबसबाबतची ती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये चेक करू शकता. यासाठी इम्पॉर्टंट डेट्स बघा, 30/7/2022 पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात होत आहे, 18/8/2022 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्याच दरम्यान तुम्हाला पेमेंट ऑफ फी करायची आहे, त्यामुळे त्याच डेट्स राहणार आहेत 18/8/2022 जी लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्याची, तीच तुमची लास्ट डेट राहणार आहे या ठिकाणी फॉर्म फी भरायची. ऍप्लिकेशन फी तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळी कंपल्सरी भरावी लागणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुमचा ऑनलाईन ऍप्लिकेशन कम्प्लीट होणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला एज कॅल्क्युलेट वगैरे सर्व गोष्टी या 30/6/2022 रोजी कॅल्क्युलेट करायचं आहे. वॅकन्सी आहे पॅन इंडिया, ऑल ओव्हर इंडिया सर्व कॅन्डिडेट्स यासाठी इलिजिबल होतात अप्लाय करण्यासाठी, त्यामुळे नक्कीच तुम्ही महाराष्ट्रामधून सुद्धा यासाठी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी. एक चांगली संधी आहे, अर्थात यासाठी क्वालिफिकेशन मध्ये एक्सपिरियन्सची गरज आहे. मित्रांनो, एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू शकता. IBPSच्या लिंकवर जाऊन तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, नोटिफिकेशनची लिंक सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल, त्याबाबत जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करा, चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली गव्हर्नमेंट अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला आमच्या चॅनल मार्फत करत असतो, तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक कराल. धन्यवाद.